आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नांद्रेच्या महादेव ऐवळे या अपंगाकडे शासनाचे दुर्लक्ष, गेल्या 40 वर्षापासून कोणत्याही लाभापासून वंचित. नांद्रे येथील रहिवासी असलेल्या महादेव ऐवळे या अपंगाकडे शासनाने अक्षम्य दुर्लक्ष केले असून गेल्या 40 वर्षापासून ते शासकीय लाभापासून वंचित आहेत. नुरसीवाडी तीर्थक्षेत्रावर दर पौर्णिमेला 6 दिवस थांबून भीक मागणे आणि त्यानंतर इतर धार्मिक स्थळी भीक मागून महादेव ऐवळे आपला चरितार्थ चालवत आहेत. नांद्रे येथील ते रहिवासी आहेत, मात्र नांद्रे ग्रामपंचायतीनेही त्यांना अपंग म्हणून कोणताही लाभ आतापर्यंत दिलेला नाही. अगदी 3% राखीव निधीचाही लाभ त्यांना होत नाहीये. त्यामुळे केवळ आणि केवळ भीक मागून ते आपल्या संसाराचा गाडा ओढत आहेत. पदरी पत्नी आणि 2 मुले असलेल्या दुर्दैवी महादेव ऐवळी यांच्याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावं आणि शासकीय लाभ मिळवून द्यावा अशी इच्छा ऐवळी यांनी व्यक्त केली आहे. महानकर न्यूज साठी नुरसिंहवाडीहून मोहन जमादार. काय नाव आपलं? माझं नाव शंकर. सगळं नाव काय? महादेव विठ्ठल ऐवळे. ऐवळे गाव कुठलं? नांद्र वसगड. नांद्र वसगड. नांद्र वसगड मधलं वसगड काय? नांद्र. नांद्र. नांद्र देवाचं नांद्र. हां. आणि मग हे अपंगत्व हे तुम्हाला वयाच्या कितव्या वर्षापासून आहे? मला कळतं मी असंच म्हणजे जन्मल्यापासून तुम्ही असंच आहात. आणि मग तुम्हाला ज्यावेळी तुमच्या आईवडिलांनी सांभाळ केला, लहानाचं मोठं केलं, तुम्हाला भाऊ घरी कोण नाही? तुम्ही एकटेच आहात? नाही, कुटुंब परिवार. बहीण वगैरे? बहीण एक आहे. बहीण एक आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आज ह्या दत्ताच्या पांढरीमध्ये किंवा ह्या पर्यटन स्थळामध्ये भीक मागण्याचं काम करताय. किती वर्ष झालं? 20 वर्ष झालं तुम्ही अशा अपंगत्वाच्या माध्यमातून भिक्षा मागण्याचं काम करताय आणि तुम्हाला लोक देतात पण.